मी बसमधून उतरतानाच कंडक्टरला विचारले, आता इथून पुढे जायला दुसरी बस कधीची आहे? तो म्हणाला, 2 तासाने. ठीक आहे म्हणून मी खाली उतरलो. कोणता गाव आहे आणि किती शांत आहे इकडे, हा विचार करत डेपोमध्ये शिरलो. डेपोत 2-4 माणसे सोडली तर कोणीच नव्हते. ही खेडेगावातली माणसे एवढ्या लवकर जातात तरी कुठे? हेच जर मी आता मुंबईला असतो तर डेपोत पाय ठेवायला जागा नसती. मी जाऊन बेंचवर बसून राहिलो. तेवढ्यात बस आली आणि ते माणसेही आता त्या बसमधून निघून गेली. आता डेपोत मी एकटाच आणि सोबत एक कुत्रा. तो दुसऱ्या बेंचवर निवांत झोपलेला. कसलं काही टेन्शन नाही. बस आली काय आणि गेली काय. मी माझा मोबाईल काढला आणि गेम खेळत बसलो. संध्याकाळचे 7 वाजले होते. मला माझ्या कंपनीच्या कामाने इकडे यावं लागलं होतं. मी कधी अशा खेडेगावात आलो नाही जिथे माणसंच दिसत नव्हती. एकदम निर्मनुष्य. अजून मला याच डेपोतून दुसरी बस पकडून पुढच्या गावाला जायचं होतं. तो प्रवास आणखी 2-2.5 तासाचा होता. वैताग आला होता, पण काय करणार, कंपनीचं काम. नाही बोलू शकत नव्हतो. त्यात मोबाईलची बॅटरी संपत आली होती म्हणून मी गेम बंद करून तो खिशात ठेवला आणि सिगरेट ओढावी म्हणून खिशात हात घातला. तेव्हा लक्षात आले, अरे ती तर मगाशीच संपली. आता काय करावे, इकडे कुठे पानटपरी पण दिसेना. थोडा विचार केला आणि वाटलं जरा पुढे जाऊन बघूया, कारण बस यायला अजून बराच उशीर आहे. म्हणून मी उठलो आणि चालत डेपो बाहेर आलो. 7च वाजले पण अंधार चांगलाच पडला होता. थंडीचे दिवस होते. सूर्य लवकर मावळतो म्हणून पडला असेल. आणि या गावात कुठे लाईट पण दिसेना. मी पुढे चालत निघालो. त्या पायवाटेवर जपून पाय टाकत निघालो. कुठे एखादं दुकान किंवा पानटपरी दिसते का बघत, पण कुठेच काही दिसेना. काय फालतू गाव आहे, एक दुकान नाही, असं विचार करत पुढे चालत होतो. लांबून एखाद्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता. मी पुढे पुढे चालत होतो. बराच वेळ झाला पण काहीच कुठे दिसेना. आता काय करायचे, जायचे पुढे की परत डेपोत जाऊया, काही समजेना. तेवढ्यात मला लांब एका दिव्याच्या खांब्याखाली एक माणूस दिसला. तो खाली बसून त्याच्या सायकलची चेन बसवत होता असे वाटत होते. मी लगेच त्याच्याजवळ जायला निघालो, कारण एवढ्या वेळाने एक माणूस दिसला होता. तोही गेला तर कोणाला विचारणार इकडे, काही भेटते का नाही ते. 2-3 मिनिटात मी त्याच्या जवळ पोहोचलो. त्याने माल पाहिले आणि उठून उभा राहिला. मी म्हणालो, काका इथे कुठे पानटपरी आहे का किंवा एखादं दुकान? त्याने माझ्याकडे नीट बघितलं आणि म्हणाला, हाय की, पण तुम्ही यायला उशीर केलास बघा, 10 मिनिटं आधीच बंद झालं समद. अरे रे, मग आता कुठेच काही मिळणार नाही का? नाही, आता कुठंच काही मिळणार नाही. काय पाहिजे तुम्हासनी? काही नाही, सिगरेट पाहिजे होती. पण आता मिळेल का कुठे? नाही नाही, आता नाही मिळायची. कुणाकडे उतरलाय तुम्ही? मला पुढच्या गावाला जायचे आहे, पण बस यायला उशीर होता म्हणून मी काही मिळते का ते बघायला आलो इथे. म्हणजे तुम्ही इकडे डेपोतून आलाय? हो. आणि परत डेपोत जाणार? हो. अहो मग इकडे कशाला आलाय, जा लवकर आणि एसटी बस पकडा. ती गेली तर रात त्या डेपोत काढावी लागेल. ती लाल एसटी आहे पुढच्या गावाला जायला तुम्हाला. नंतर कोणतीच बस नाही? नाही, नंतर एसटीच काय, पण काय बी मिळणार नाही. आज अमावस्या आहे आणि तो डेपो, ती जागा चांगली नाही. तो खूपच घाबरला होता बोलताना. का, काय झालं आहे त्या जागे? काय आहे, काय आहे ते ऐकत बसू नका. लवकर जा, एसटी पकडा, नाहीतर तुमचं खरं नाही. अहो पण बस यायला उशीर आहे, असा तो आधीचा बस कंडक्टर म्हणाला होता मला मगाशी.
आवाज लवकर येते एसटी, कारण आज अमावस्या आहे। जर एसटी नाही मिळाली तरी त्या डेपोत थांबू नका, ती जागा चांगली नाही, जा लवकर, असं म्हणत तो सायकल घेऊन निघाला आणि बघता बघता डोळ्या आड झाला। आता काय करायचे, उगाचच एवढा लांब चालत आलो काही फायदा नाही झाला, आणि असा विचार करत मी परत डेपोजवळ जायला निघालो। तो असं का म्हणला, ती जागा चांगली नाही आणि तिथे थांबू नका, काय असेल तिकडे, असा विचार करत मी चालत होतो। पण खरंच ती शेवटची बस असेल आणि ती गेली तर रात्र त्या डेपोत काढावी लागेल, या विचाराने डोकं फिरलं। मी चालत चालत पोहोचलो एकदाचा डेपोत। एकदम शांत आणि निर्मनुष्य असा तो डेपो मागच्यापेक्षा जास्तच विचित्र आणि भयानक वाटत होता। डेपोच्या पुढे एक चिंचेचं झाड होतं आणि त्याच्याबरोबर मागे एक दिव्याचा खांब होता। त्या लाईटाचा प्रकाश त्या झाडावर पडत होता आणि त्यामुळे ते झाड खूपच मोठे आणि भयानक दिसत होते। मी डेपोत आलो, मग अशी बसलो होतो त्या बाकड्यावर बसलो। कुत्रा अजून तिथेच झोपला होता। बस आली का गेली हे विचारायचं तरी इथे कोणीच नाही, काय करायचं, आता बस कधी येईल काहीच समजत नव्हतं। गेली तर नसेल ना, या विचाराने अजून डोकं फिरलं। किती वाजले बघायला, मी घड्याळ बघितलं आणि काय आश्चर्य, 10:30। कसं शक्य आहे, अरे आता तर मी बसमधून उतरलो होतो आणि काय ते 20-25 मिनिटे गावातून जाऊन आलो, असेल जास्तीत जास्त 1/2 तास, पण लगेच 10:30। मला वाटलं घड्याळ खराब तर नाही ना झाली, म्हणून मी मोबाईल काढला आणि त्यात टाईम बघितला तर 10:30। अरे बापरे, म्हणजे एवढा वेळ झालाच कसा, याचा अर्थ बस येऊन पण गेली असेल। अरे नाही, असं नाही झालं पाहिजे, आता काय करायचं, सगळी रात्र आता इथे कशी काढायची, मी गेलोच कशाला गावात, आता रात्रभर एकटा इथेच, जेवण नाही, साधी सिगारेट पण नाही, कशी काढायची संपूर्ण रात्र या अशा भयानक जागेत। आता काय करायचे मला तर काही सुचेना। तरी वाटलं आपल्या मित्राला फोन करून एकदा तरी, किती वाजलेत हे विचारावं, कारण एवढ्या लवकर कसे काय 10:30 वाजले, असा विचार करून मी त्याला फोन लावला। त्याने फोन उचलला। काय रे, एवढ्या रात्री फोन केलास, काय झालं? अरे काही नाही, कंपनीच्या साठी एका गावात जायचं होतं, पण तिथे डायरेक्ट जाता येत नाही, बस बदलत जावी लागते। एका बसमधून उतरलो आणि दुसरी बस निघून गेली वाटतं आता। आता रात्र एकट्यालाच काढावी लागेल या खेडेगावात। अरे मग दुसरी गाडी बघ ना। अरे गाडी काय, त्या लांबपर्यंत कोणीच दिसत नाही। जाऊ दे, मला सांग किती वाजलेत रे, मित्र म्हणाला। वाजलेत बघ आता 10:30 झालेत। काय, अरे पण तुला सांगतो मी काही वेळापूर्वीच बसमधून उतरलो, आताच तेव्हा 7 वाजले होते, आणि तेवढ्यात मोबाईलची बॅटरी संपली आणि फोन बंद झाला। अर, दुष्काळात 13वा महिना, काय करायचं आता, फोन पण बंद, मी गेलोच कशाला गावात सिगरेट शोधायला। मी माझी बॅग समोरच्या बाकड्यावर आपटली। त्या आवाजाने झोपलेला कुत्रा उठला आणि थोड्या लांब जाऊन माझ्याकडे बघून भुंकू लागला। त्याच्या आवाजाने त्या शांत वातावरणात खंत पडली। मग मी बाकड्यावर पाय पसरून समोर बघत बसलो। चांगलाच अंधार पडला होता, रातकिड्यांची किरकिर ऐकू येत होती। 3-4 मिनिटांनी तो कुत्रा परत आला आणि बाजूच्या बाकड्यावर बसला। असू दे तेवढी सोबत, म्हणून मी पण लक्ष दिले नाही, आणि उद्या त्या गावात गेल्यावर काय करायचं, कोणत्या मॅनेजर्सला भेटायचं, त्यांना प्रोजेक्ट फाईल द्यायच्या आहेत आणि कोणती जमीन कंपनीला विकत घ्यायची आहे, या विचारात मी हरवून गेलो। अचानक कुत्रा जोरजोरात भुंकू लागला। मी समोर बघितलं तर एक माणूस डेपोत येताना दिसला। त्याच्या हातात एक लांब काठी आणि एक मोठा डब्बा होता। तो लांबून चालत हळूहळू डेपोत आला। त्याला बघून कुत्रा भुंकत भुंकत लांब पडू लागला। मला थोडं आश्चर्य वाटलं, मगाशी कुत्रा माझ्या अगदी जवळच्या बाकड्यावर येऊन बसला आणि याला बघून लांब का पडतोय, कदाचित त्याच्या हातातली काठी बघून। हां असेल कदाचित, पण त्या माणसाला बघून जरा वाटलं चला कोणीतरी भेटला सोबतीला। तो माणूस आता माझ्या अगदी जवळ आला होता, मी त्याला नीट बघू शकत होतो। तो एक म्हातारा होता, त्याच्या हातात एक बांबूचा मोठा झाडू आणि दुसऱ्या हातात
कचरा उचलायचा मोठा डब्बा होता। कदाचित तो इथं काम करणारा झडवाला असेल, पण एवढ्या रात्री हा काय करतो इथे? त्याचे डोळे भलतेच लाल होते, जसे की खूप दारू पिऊन आलाय। पांढरे केस, वाढलेली दाढी, अंगात खाकी शर्ट आणि खाली धोतर, पायात कोल्हापुरी चप्पल। त्याने मला बघितलं आणि माझ्यापासून हातभर अंतरावर माझ्याकडे पाठ करून तो खाली बसला। त्याने खिशातून विडी काढली आणि पेटून तो ओढायला लागला। तशी मलाही सिगरेटची तलब झाली। त्याला मागायची काय? एक विडी देईल काय तो? बघू विचारू, दिली तर दिली, या विचाराने मी म्हणालो। बाबा, मलाही देताय का एक विडी? म्हणजे माझे सिगारेटचे पॉकेट संपले आहे आणि इथे कुठे मिळत पण नाही। त्याने माझ्याकडे न बघताच एक विडी काढून मला दिली। माझ्याकडे लायटर होताच मी लगेच विडी पेटवली। कडू वाटली, सवय नाही, पण आता काय करणार? असू दे, विडी तर विडी, तेवढंच टाइमपास। बाबा, तुम्हाला कुठे जायचं आहे? तो म्हणाला, मला पुढल्या गावाला। मी म्हणालो, पण बस तर गेली ना, मग कसे जाणार तुम्ही? तो म्हणाला, माझा मुलगा येणार आहे मला न्यायला इकडं, त्याची मोटरसायकल घेऊन। अच्छा, पण एवढ्या रात्री तुम्ही कामावरून आलात? नाईट शिफ्ट आहे का? नाही रे पोरा, आज उशीर झाला बघ। त्याला बी अन मला बी, येईलच एवढ्यात? मी विचारलं, तुम्ही इथेच काम करता का? तो म्हणाला, हो इथंच करतो। पण एवढ्या रात्री काम चालू आहे तुमचं? मी विचारलं, नाही, पण आज यावं लागतं इथं, लोक जेवाय देत्यात आमासनी। जेवण मला वाटलं आज पगार झाला असेल महिन्याचा, आणि कोणी गावातले लोक जेवण पण देत असतील। मग मी विचारलं, मुलगा काय करतोय तुमचा? तो म्हणाला, तो वय तो गाड्याचा मेकॅनिकल आहे त्या पुढल्या गावाकडं। असं? मग त्याने विचारलं मला, तुला कुठं जायचं आहे आणि एवढ्या राती? मी म्हणालो, बाबा मी मुंबईवरून आलो आहे कंपनीच्या कामासाठी, पण माझी बस चुकली म्हणून मी इथं थांबलोय। मग मी विचारलं, बाबा हे गाव असं काय, न माणूस न गाड्या, एकदम भकास, कसं राहतात लोक इथे? त्यावर तो म्हणाला, आहेत की माणसं, पण आज नाही येणार कोणी इकडे। मी विचारलं, आज काय विशेष आहे न यायला? त्यावर तो म्हणाला, आज आज अमावस्या आहे, आजच्या दिवशी इकडं कोण नाही आहे, अमावस्या। मला मगाशी गावात भेटलेल्या त्या माणसाची आठवण आली, तोही असंच काहीतरी बोलत होता। मग मी विचारलं, अमावस्येचा काय संबंध? त्यावर तो म्हणाला, आजच्या दिवशी इकडं भूत येत्यात। त्याच्या त्या बोलण्यावर मला जोरात हसायला आलं आणि मी जोर जोरात हसू लागलो। काय मूर्ख लोक आहेत, कोणत्या जगात राहतात काय माहीत। मला हसताना बघून त्याला राग आला असेल, पण कदाचित तो काही बोलला नाही। त्याने अजून एक विडी काढली आणि मलाही दिली। आता मलाच माझं वाईट वाटलं, मी हसायला नव्हतं पाहिजे, कदाचित त्यांना ते आवडलं नसेल। मग मी जरा वेळ गप्प बसलो आणि म्हणालो, मग तुम्ही कसा आला तिकडे, तुम्हाला नाही भीती वाटत? त्यावर त्याने काहीच उत्तर दिले नाही। मग मी म्हणालो, बाबा हे भूतभीत काही नसतं हो, सगळे मनाचे खेळ आहेत। त्यावर तो म्हणाला, कळल तुला कधीतरी, असत्यात का नाही ते? तेवढ्यात समोरून पाच सहा माणसे आणि एक बाई येताना दिसले। ते आले आणि त्या पत्रावळ्या चिंचेच्या झाडाखाली ठेवल्या, पाया पडले आणि तसेच निघून गेले। काय चालू आहे इथे काहीच समजेना। मग ते बाबा मला म्हणाले, पोरा एक काम करतोस का? मी म्हणालो, हो करतो ना, काय करू? तो म्हणाला, ते ज्या झाडाखाली ठेवलंय तेवढं आणतोस का? ते जे आता त्या लोकांनी ठेवलंय ते? होय तेच, ठीक आहे। असं म्हणत मी उठलो आणि त्या झाडाकडे निघालो। तिथे जाऊन बघितले तर सात आठ शिजवलेली अंडी, भात आणि मटणाचे कालवण। हे काय काय माहीत, जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे? असा विचार करून मी ते उचललं आणि परत आलो। आणि बघतोय तर काय, म्हाताऱ्या शेजारी एक जवान मुलगा बसला होता। अरे हा कधी आला?
त्याच्या बाजूला त्याची बाईक पण होती। कसं काय आला हा, गाडीचा आवाज पण नाही आला, असं कसं झालं, काय प्रकार आहे हा, असा विचार करत मी त्याच्या जवळ आलो। हातातल्या पत्रावळ्या बाकड्यावर ठेवल्या। मग तो माझा म्हणाला, ह्यो माझा पोरगा संतोष। अच्छा अच्छा, असं बोलत मी जागेवर बसलो। तो मुलगा माझ्याकडे बघत होता, बोलत काहीच नव्हता, माझ्याच वयाचा असेल कदाचित। मग बाबा मला म्हणाले, ये ले का, दोन घास खा ये। मी म्हणालो, अहो नको नको बाबा, मला भूक नाही, तुम्ही खा। त्यावर ते म्हणाले, अरे ये, जेवणाला नाही म्हणायचं नाही। अहो नको, मला खरं तर खूप भूक लागली होती, पण ते जेवण कोणी दिलंय, का दिलंय, कोणाला दिलंय, आणि आपण कसं खाणार, आणि काय माहिती कसं बनवलंय। त्यावर परत म्हातारा जरा जोर देत बोलला, अरे पोरा ये म्हणतो ना, ये दोन घास खा, अरे चांगलं जेवण आहे ते, आम्हालाच दिलंय गावाने। असं म्हणजे मगाशी ते मला याच जेवणाबद्दल बोलत होते। आता काय बोलू, भूक तर लागली होती, पण त्यांना कमी पडेल आणि आपण कसं काय जेवणार, ना ओळख ना काही। या विचारत असतानाच परत बाबांनी आवाज दिला, अरे आता येतोस का। मग मी विचार केला, आता एवढा आग्रह करतात तर खाऊ थोडं। मग मी पण त्यांच्यासोबत बसलो जेवायला। त्यांनी तीन पत्रावळ्या केल्या, सगळ्यांना समान जेवण दिलं आणि मग जेवणाला सुरुवात झाली। वाह काय मस्त जेवण आहे, पहिल्या घासातच मनात बोललो। मग काय लागलो खायला, पण ते जेवण संपेनाच, खाता खाता माझं पोट भरलं, तरी भात आहे। काही वेळानं जेवण संपलं। आहा सकाळपासूनचा सगळा थकवा गेला, तर तडतरी आली एकदम। मग माझ्या मनात आले, कोण कुठले हे गरीब लोक, पण तरीही मला किती आपुलकीने स्वतःच्या ताटातले जेवायला दिले, अगदी हक्काने बोलवून। आज पण या जगात अशी माणसे आहेत, आणि हेच जर सकाळी सर्वांसमोर त्यांनी मला जेवण दिले असते तर मी घेतले असते का? नाही, अजिबात नाही, मी तर तेव्हा त्यांना ओळख पण दाखवली नसती। या विचाराने मला माझीच लाज वाटली। खरंच किती मोठ्या मनाचे आहेत हे दोघे। मी माझ्या बॅगेतली पाण्याची बॉटल काढली आणि पाणी पिलं। माझी आणि त्यांची पत्रावळी उचलायला जाणार तर बघितले त्याच्या मुलाने आधीच ती उचलून बाजूच्या कचऱ्याच्या डब्यात टाकली। मी म्हणालो, अहो राहू द्या, पण तोपर्यंत त्याने परत टाकली सुद्धा होती। आपल्या जीवनाची पत्रावळी त्यांनी टाकावी मला खूपच वाईट वाटले। मी त्यांना पाणी दिले, त्यांनी मला बाजूलाच असणारा नळ दाखविला आणि तिथे जाऊन त्या दोघांनी हात धुवून पाणी पिला। मग मी म्हणालो, बाबा किती वर्ष झाली तुम्हाला इकडे काम करून? ते म्हणाले, झालं असत्याल 20-22 वर्ष। काय नाव तुमचं बाबा? कार पोरा, त्याने विचारलं। काही नाही, सहजच परत कधी आलो तर या गावाला भेट देईन, आणि तुम्हाला सुद्धा। त्या माझ्या बोलण्यावर ते हसले आणि मला म्हणाले, मला भेटणार का रे पोरा? असंच बाबा, बरं भेट, माझं नाव रामदास, पण सगळी लोक मला राम्या म्हणतात। त्यांनी विडी काढली आणि मलाही दिली। मी घेतली आणि पेटवली। त्यांचा मुलगा आल्यापासून काहीच बोलला नव्हता, तो फक्त एकटक त्या चिंचेच्या झाडाकडे बघत होता, एकदम शांत। मला आता खूपच झोप येत होती आणि बस कधी येईल सांगता येत नव्हतं। मग मी बाबांना म्हणालो, बाबा अजून किती वेळ आहात इथे? का रे पोरा, आहे की अजून थोडा वेळ? काही नाही, मला खूप झोप येत आहे, मी झोपू का जरा वेळ, मग तुम्ही जाताना मला उठवाल का? असं म्हणतोस, बरं झोप की, तुला उठवीन जाताना। बस मग काय, मी त्याच बाकड्यावर बाबा जाताना उठवतील या भरवशावर झोपलो। डोक्याखाली माझी बॅग घेतली, गार हवा वाहत होती। कधी झोप लागली कळलेच नाही। थोडाच वेळ झाला असेल आणि मला खूप आवाज येऊ लागले। काय चाललंय बघायला डोळे उघडले आणि मला शॉक लागला। सकाळ झाली होती, लोक ये जा करत होती। अरे आताच तर मी झोपलो होतो आणि लगेच सकाळ, आणि ते बाबा आणि त्यांचा मुलगा कुठे गेले? काही सुचेना, मी स्वप्नात तर नाही ना? मी हातातले घड्याळ बघितले, सकाळचे 7 वाजले होते। बस येत जात होत्या, समोर चहा आणि टपरी दिसली। मला वाटलं कालच्या प्रवासाने
आणि रात्रीच्या पोटभर जेवल्याने शांत झोप लागली असेल आणि माझी झोप मोड होऊ नये म्हणून त्या बाबांनी मला जाताना उठवले नसेल। असो, सकाळ तर झाली होती, झोप पण छान लागली होती। आता चहा घेऊ आणि पुढच्या गावाला जायला एखादी गाडी किंवा बस मिळते का बघूया, असा विचार करून मी उठलो, नळावर जाऊन तोंड धुतलं आणि डेपो बाहेर निघालो। पानटपरीवरून सिगारेट घेतली आणि त्याच्याच बाजूला असलेल्या चहावाल्याला एक चहा सांगितला। त्याच्या पोराने एक चहा आणून दिला। चहा पीत मी समोर पाहिले तर 5-6 झाडू मारणारे माणसे एकत्र येऊन गप्पा मारत उभे होते। मला कालच्या बाबांची आठवण आली। चला त्यांना विचारू, ते ओळखत असतील त्यांना, जाताना त्यांना भेटून जाऊ, असा विचार करून मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यातल्या एका वयस्कर माणसाला विचारलं, बाबा इथे कोणी रामदास आहेत का? तेही हेच काम करतात। त्यांनी मला बघितलं आणि विचारलं, कोण तुम्ही आणि का विचारताय? मी म्हणालो, अहो सहजच, मी त्यांना ओळखतो म्हणून विचारलं आहे। आता यांना काय सांगू? जर सांगितलं मी कालच भेटलो होतो तर कदाचित ते मला त्यांच्याबद्दल नीट सांगणार नाही, आणि मला तर त्यांच्याबद्दल अजून माहिती पाहिजे होती, कारण मला इकडे कंपनीचं काम चालू झाल्यावर बाबांना किंवा त्यांच्या मुलाला त्या कंपनीमध्ये जॉबला लावायचं होतं। त्यांनी काल दिलेल्या आपुलकीबद्दल तेवढाच त्यांना आपले सहकार्य म्हणून बोललो आहो। काही नाही, असंच मी मागे आलो होतो तेव्हा ओळख झाली होती। मग तुम्हासनी नसल माहीत? काय नसेल माहीत? मी विचारलं, अहो तो राम्या आमचा खास दोस्ता होता, लई चांगला माणूस बघा, कधी एकट्यानं एक घास खाल्ला नाही, जेवताना दुपारी समद्यासनी आवाज देऊन बोलावणार आणि सगळ्यांनी सोबत जीवणार, देव माणूस, कधी कोणाशी भांडण नाही, कुणाला उलटं बोलणं नाही, आपलं काम आणि आपण। एक मुलगा होता त्याला संतोष, लई जीव पोरावर आणि पोराचा बी बापावर। रामाची बायको संतोषच्या लहानपणीच मेली बघा, रामानं लई कष्ट केलं पण पोराला शिकवलं, मोठं केलं आणि त्याचं लगीन ठरवलं, पण त्याआधीच समदा घोळ झाला बघा। का, काय झालं? मी विचारलं। काय झालं? अवकाळानं त्या बाप लेकाला नेलं। काय, कोणाचं बोलताय तुम्ही? अहो मी रामदास बाबांबद्दल बोलतोय, असं काय बोलताय तुम्ही? तुम्ही दुसऱ्या कोणाबद्दल सांगत असाल? अरे पोरा, इथं एकच रामदास होता आणि त्याचा पोरगा संतोष। अहो बाबा, तो संतोष गाड्या रिपेअर करायचा का? अरे होय तोच। काय बोलताय आणि काय झालं? कधी? कालच्या मावशेला एक वरीस होईल बघा आता। अहो पण कसं शक्य आहे आणि कसं झालं हे? अरे ते समद त्या हरामखोर नाम्यामुळेच झालं बघा, आणि तो बेवळा बी मेला त्याच्या कर्मानं। पण अहो बाबा, कोण नाम्या आणि काय केलं त्याने? अरे तो हलकट नाम्या, इथं एसटी ड्रायव्हर होता, त्याचा दाजी इथला मोठा साहेब होता, त्यामुळे तो किती बी पिऊन गाडी चालवायचा, तरी त्याचं कोण काय करत नव्हतं आणि हे त्याला बी चांगलंच माहीत होतं, म्हणून दिवस रात्र दारू पिऊन गाडी चालवायचा। कितीतरी वेळा कॉम्प्लिटी झाल्या पण काय फायदा नाही, असंच गेल्या वर्षाची गोष्ट आहे। अमावश्या होती त्या दिवशी आणि रामा त्याच्या पोराची वाट बघत डेपूत बसला होता आमच्या बरोबरच की। तेवढ्यात त्याचा पोरगा मोठा सायकल घेऊन आला बापाला घरी न्यायला। रामा त्याला बघून उठला आणि त्याच्याजवळ जायला लागला। तावर त्या नाम्या भाड्याने एसटी घेऊन डेपोत आला। त्या दिवशी लयच पिला होता तो, त्याला गाडी नाही झेपली ती सरळ त्या बाप आणि पोराच्या अंगावर घातली। दोघं गाडीच्या टायराखाली आली, गाडी त्या चिंचेच्या झाडावर आपटली, नाम्या खाली उतरून पळाला। आम्ही रामा आणि त्या पोराला उचलून गाडीत घातला, त्या गावातल्या दवाखान्यात नेला, पण तिथं पोचायच्या आधीच त्या दोघांनी बी जीव सोडला बघा, तवा समदा गाव रडला होता। 7 दिवस लोकांनी सुतक पाळलं आणि पोलिसांनी त्या नाम्याला पकडून पोलीस स्टेशनात आणला, पण त्याच्या दाजीनं पैका दाबून त्याला सोडवलं आणि तो परत एसटी चालवाया लागला। सगळ्यांना वाटलं काय करायचं, गरीबाचं कोण वाली नाही, पण त्याच्या दुसऱ्या मावशेला डेपोतच अचानक रक्ताच्या उलट्या करून मेला तो नाम्या, पण त्याच्यानंतर त्या अमावशेला त्याचा दाजी फाशी घेऊन मेला।
त्यानं का फाशी घेतली कुणाला भी कळलं नाही, पण त्यानंतर दर मावशेला कुणा ना कुणाला रामा दिसतो आणि त्याचा पोरगा सुद्धा डेपोमध्ये दिसतो। तेव्हापासून या गावातले लोक आ मावशेला संध्याकाळनंतर घराबाहेर पडत नाही। त्याचं बोलणं ऐकून मला कळले की मी रात्री कोणासोबत होतो आणि कोणासोबत जेवलो, ते ऐकून मला चक्कर आले आणि मी तिथेच पडलो। पुढचं काही आठवत नाही, पण जेव्हा जाग आली तेव्हा मी तिथल्या गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये होतो आणि माझ्या बाजूला माझ्या कंपनीमधले काही जण उभे होते। मी शुद्धीवर आल्याचं बघून त्यांनी लगेच माझ्या घरच्यांना बोलावले। ते हॉस्पिटलच्या बाहेर बसले होते। जो तो मला विचारत होता, अरे काय झालं होतं तुला? मी त्यांना काही नाही सांगितलं, साधी चक्कर आली होती एवढंच सांगितलं। मी आता बरा आहे, काळजी करू नका असं सांगत होतो, पण तेवढ्यात माझा मित्र म्हणाला, साधी चक्कर? अरे तुला डेपोमध्ये चक्कर आली, तिथल्या काही लोकांनी तुला उचलून इकडे आणला। आज तुला एक महिना होईल आणि तू म्हणतोस साधी चक्कर? तुझ्या बँकेतून तुझं आय डी कार्ड मिळालं आणि डॉक्टरांनी कंपनीमध्ये फोन करून आम्हाला कळवले। रोज कोणी ना कोणी इथे येऊन तुला बघून जात होतं। तुला आज मुंबईत घेऊन जाणार होतो, पण बरं झालं तुला शुद्ध आली ते। मी म्हणालो, काय मी एका महिन्यापासून इथे आहे, म्हणजे आज अमावस्या आहे। समाप्त। मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। लवकरच भेटूया नवीन भयकथेसोबत, त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।